नवी मुंबई नेटवर्क। अकेला ही चला था जाने बे मंजिले, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। कोरोना संक्रमण के कठिन दौर में एरोली के विधायक गणेश नाई के नेतृत्व और पूर्व विधायक संदीप नाई के विशेष सहकार्य से जनसेवा का यही कारवा आगे ले जाते हुए वाशी वार्ड क्रमांक 58 सेक्टर 14-15 के रहवासियों के लिए पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे और शिल्पा मोरे के माध्यम से सेक्टर 14 एमजीएम कॉम्प्लेक्स में स्थित मेवाड़ भवन में कोविड-19 वैक्सीनेशन कैंप का आयोजन किया गया। इस वैक्सीनेशन कैंप का उद्घाटन एरोली के विधायक गणेश नाई के हाथों संपन्न हुआ, जहां उनके साथ प्रकाश मोरे, शिल्पा मोरे समेत मेवाड़ भवन के ट्रस्टी और सभी सदस्य मौजूद थे। इस वैक्सीनेशन कैंप के उद्घाटन के पश्चात गणेश नाइक ने वैक्सीनेशन स्थल का दौरा कर सभी प्रकार की सुविधाओं का बड़े ही बारीकी से जायजा लेकर मोरे दंपत्ति के प्रयासों की सराहना की। बता दें कि कोरोना की सुरक्षा का रामबाण अर्थात कोरोना का टीकाकरण, मगर 18 से अधिक आयु वर्ग के नागरिकों को वैक्सीन की किल्लत और स्लॉट बुकिंग से लेकर वैक्सीनेशन में आ रही दिक्कतों को देखते हुए फोर्टिस अस्पताल के कुशल और अनुभवी डॉक्टरों की टीम के माध्यम से इस टीकाकरण अभियान को गति देते हुए वार्ड 58 में 100% टीका युक्त करने का संकल्प शिल्पा मोरे और प्रकाश मोरे द्वारा लिया गया है। लगभग 3000 के टारगेट के साथ आयोजित इस 3 दिवसीय वैक्सीनेशन कैंप में हर दिन 1000 नागरिकों का टीकाकरण किया जाएगा। प्रकाश मोरे और शिल्पा मोरे ने अपने नेता गणेश नाई की प्रेरणा से कोरोना काल में प्रभाग की जनता को राशन से लेकर तमाम वैद्यकीय सुविधा मुहैया करवाने की दिशा में हमेशा ही तत्परता के साथ काम कर सामाजिक दायित्वों का हमेशा निर्वहन किया है। खुद कोरोना ग्रस्त होने के बावजूद भी उन्होंने अपनी सेवा प्रभाग में जारी रखी। ऐसे में जब कोरोना की तीसरी और चौथी लहर की आशंकाएं व्यक्त की जा रही हैं, तो इस स्थिति में भी अपना प्रभाग सुरक्षित प्रभाग के संकल्पना के साथ उन्होंने इस मास वैक्सीनेशन ड्राइव को अंजाम दिया। मोरे दंपति की यूथ टीम के कुशल समन्वय नियोजन ने इस वैक्सीनेशन कैंप को सफल बनाया। इस दौरान असंख्य रहवासियों ने टीकाकरण कर इस आयोजन के मकसद को सार्थक कर दिखाया। इस दौरान गणेश नाइक ने प्रकाश मोरे और शिल्पा मोरे के कार्यों की जमकर सराहना करते हुए कहा कि आज इस प्रकार के कैंपों के आयोजन करना समय की जरूरत है। प्रकाश मोरे, शिल्पा मोरे माध्यमातून कोविड-19 च्या वैक्सीनेशन कैम्प याठिकाणी एमजी कॉम्प्लेक्स मध्ये ठेवला आहे। आज 1000 लोकांना, उद्या 1000 लोकांना, नंतर राहिलेल्या 1000 लोकांना परत पुढच्या कालखंडामध्ये वैक्सीन दिली जाणार आहे। समाजाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या वेळेला उभे राहणारे प्रकाश मोरे, शिल्पा मोरे हे सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांशी समरस झालेले आहेत आणि म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा मिलत असतो। गणेश नाईक ने समाधान व्यक्त करते हुए कहा कि उन्हें खुशी है कि आज भी संकट के इस दौर में उनके कार्यकर्ता जनसेवा में मैदान पर तैनात हैं। जेव्हा समाज संकटात येतो त्याला समाजा करता आपलं कर्तव्य करणं गरजेचं असतं। प्रकाश मोरे, शिल्पा मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय हिमतीनं आणि एकूण प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आहे। या वैक्सीन कॅम्पमधून सर्वांनाच भविष्यकाळामध्ये या रोगापासून मुक्ती मिळेल असा विश्वास व्यक्त करतो।
आणि प्रकाश मोरे आणि शिल्पा मोरेच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. कधीही प्रश्न असे की जर तुलनात्मक मी असं म्हणणार नाही की अन्य पक्षाचे लोक काम नाही करत, परंतु आज जे कार्य चालले आहे त्याच्यात 60% कार्य हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं आणि समाजाच्या प्रति ते आपलं योगदान देत आहेत ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे. आणि अशाच प्रकारचं त्यांचं योगदान देण्याची त्यांची गती वाढावी, समाजातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांना त्यांच्याकडून मदत व्हावी अशा प्रकारची माझी इच्छा आहे. बतौर कुटुंब प्रमुख होने के नाते मैदान पर उतरे गणेश नाइक ने कहा कि आज वो मैदान में इसीलिए तैनात हैं ताकि उनके कार्यकर्ताओं को प्रोत्साहन मिले, नई ऊर्जा मिले और वह जनसेवा में तैनात रहे. मी कुटुंब प्रमुख स्वतःला समजतो, म्हणजे नैतिक दृष्ट्या मी ह्या मुंबई शहराचा कुटुंब प्रमुखच आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर मी घरात बसलो असतो तर भयावह परिस्थितीमध्ये लोक गांगरले असते, दिशाहीन झाले असते. आणि म्हणून मी वारंवार सांगतो की महानगरपालिकेच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये कोरोनाच्या कालखंडापूर्वी मी 4 वेळा गेलो होतो, पण या कोरोनाच्या कालखंडानंतर आता माझी 35वी वेळ झाली. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी, सगळ्यांमध्ये जे भय आहे ते भय दूर व्हावं, परंतु त्याचबरोबर सोशल डिस्टन्स पाळावं, सॅनिटायझन करावं, मास्क लावावा, गरजेशिवाय घराच्या बाहेर जाऊ नये या गोष्टी सांगायला सुद्धा मी विसरत नाही. वहीं प्रकाश मोरी और शिल्पा मोरी ने इस वार्ड में वैक्सीनेशन कैंप के आयोजन की जरूरत पे प्रकाश डालते हुए इसका मकसद बताया. गेले 15 महीने झाले आपल्या देशावर, राज्यावर, आपल्या नवी मुंबईवरती कोरोनाचं संकट आहे आणि त्यामध्ये प्रयत्न करूनही सुद्धा ते संकट थांबतच नाही आणि वैक्सीनेशन हा त्याच्यावरती एक चांगला उपाय आहे किंवा वैक्सीनेशनशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे आपण गेले 12 मार्चपासून ह्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, नंतर 45 वर्ष प्लस जे जनता असेल त्यांना आपण महानगरपालिकेच्या सेंटरवरती घेऊन जाऊन वॅक्सिनेशन करत होतो. पण 18 वर्षानंतरच्या जनतेची फार मागणी होती की आमच्यासाठीसुद्धा पालिकेने किंवा देशाने काहीतरी करावं, पण त्याच्यातला हा एक छोटासा प्रयत्न की आपल्या प्रभागातील असतील किंवा आजूबाजूची जे काय प्रभागातील येणारे जाणारे आमचे जे मित्रपरिवार असेल त्यांना वॅक्सिनेशन देऊन त्यांचा परिवार सुरक्षित करणे किंवा त्यांचं जीवन सुरक्षित करणे हा एक याच्यामागचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्याकडे 3000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. आज आपण पूर्ण दिवसामध्ये 1000 आणि उद्याच्या पूर्ण दिवसामध्ये 1000 आणि राहिलेले सोमवारी किंवा मंगळवारी असं आपण संपूर्ण 3000 लोकांना वॅक्सिनेशन करणार आहोत. आपण बघितलं असेल मेवाड भवन फार मोठं वास्तू आहे, आपण खाली लोकांना इथे चौकशी केल्याशिवाय वरती सोडत नाही आहोत. वरती ऑब्झर्वेशन रूम आहेत, 4 नर्स आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन केलं जात आहे, प्रत्येकाला मास्क लावला जात आहे, सॅनिटाईज केलं आहे आणि एकदम शांततेमध्ये हा कार्यक्रम पार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण गेले 1.5 वर्ष कोरोनाशी आपण लढा देत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सिनियर सिटिझनसाठी वॅक्सिनेशन चालू झालं होतं, पण जे तरुण वर्ग आहेत आणि कॉलेज तर वगैरे बंद आहे पण कामावर जाणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्नच होता की वॅक्सिन कुठे भेटणार, कधी अवेलेबल होणार. मध्ये आपल्याकडे वॅक्सिन अवेलेबल झालं होतं परंतु पुन्हा त्याच्यात थोडेसे अडथळे आले. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कामावर जाताना लोकांना असं सांगण्यात आलं की तुम्ही वॅक्सिन घेऊन या, पण बाहेर वॅक्सिन कुठे अवेलेबल नव्हतं. म्हणून आम्ही 2-3 हॉस्पिटल्सशी चर्चा केली, फोर्टीजने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून 18 वर्षाच्यावरील ते 44 लोकांसाठी आपण हे वॅक्सिनेशन चालू कॅम्प चालू केलं. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.